दादा सुरुवातीला तुमचं अभिनंदन. आज तुमच्याकडे पुण्याचे पालकमंत्री, आज संध्याकाळी पालकमंत्र्यांची त्यांना कुठले कुठले जिल्हे दिलेले आहेत याची घोषणा झाली. माझ्याकडे पुणे शहर म्हणजे पुणे जिल्हा पालकमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली. मी सुरुवातीला आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचे खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे की पुण्यासारखं नेक्स्ट मुंबई एक क्रुशियल शहर आणि एक क्रुशियल डिस्ट्रिक्ट, की ज्या जिल्ह्यामध्येच आता काही जणांची थोडी फडफड राहिलेली आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रभाव वाढवण्यासाठी रेंगाळलेली विकास कामं करण्यासाठी रेंगाळलेली विकास कामं करून लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी जी जबाबदारी त्यांनी मला दिली त्याला मी नक्की न्याय देईन. नाही नाही, असं आहे की इतिहास तुम्ही पण सगळेजण आणि माझी पण एक यंत्रणा रिसर्च करत असते, तर तो रिसर्च असं सांगतो की प्रत्येक सरकारच्या काळामध्ये काही ना काही गोष्टींना सहमती होऊन घोषित व्हायला कधीकधी टेक्निकल कारणाने घोषित व्हायला वेळ लागतो. मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला मी हे वारंवार मांडलं की हे दोनच जणं चालवत आहेत, दोन जणं चालवत आहेत, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री हे एकटेच मुख्यमंत्री 3 महिने होते. 14 ला सुद्धा आम्ही शपथविधी घेतल्यानंतर आम्ही 7 जणं हे जवळजवळ 2 महिने होतो. नंतर मग शिवसेना जॉईन झाली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 19 ला हे 6 जणच होते, जवळजवळ 3 महिने 6 जणं होते. आणि त्यामुळे असं काही नव्याने घडत नसतं. काही ना काही छोटी इतके आमदार प्रमुख्याने आत्ताच्या सरकारमध्ये शिवसेना BJP जिल्ह्यांची सहमती नावांची सहमती याला वेळ लागतो. दादा वेदांत काम त्यामुळे कुठलेच थांबलेलं नाही.